नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपले चॅनल ऑल इन वरती। तर मित्रांनो, आपण आज बघणार आहोत आरोग्य विभाग भरतीबद्दल आताची सर्वात मोठी बातमी। मित्रांनो, आजच सकाळी आपण एक व्हिडिओ पब्लिश केलेला होता, त्यामध्ये आपल्याला काही 10 पदांसाठी आन्सर कीज आणि त्यांचे मार्क्स देखील या ठिकाणी रिझल्ट त्यांचा आलेला होता। तर आत्ता आपण बघणार आहोत, आता तर आपण या ठिकाणी बघितलं तर आरोग्य विभाग जी 28 जून या दिवशी परीक्षा झालेली आहे, तर या परीक्षेमध्ये जे काही पदं होते या पदांपैकी बघा, या ठिकाणी टोटल 48 पदांसाठी जे आहेत ते त्यांचे मार्क्स जाहीर करण्यात आलेले आहेत। तर टोटल 48 पदं जे आहेत ते विविध पदांचे मार्क्स त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहे। त्यामध्ये बघा मित्रांनो, धक्कादायक आहे की बरेचसे जे कारणं होते मार्क्स कमी पडण्यासाठी, त्या सर्व कारणांचा इफेक्ट त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे। ज्या काही गोष्टी झालेल्या होत्या तर या गोष्टींचा इफेक्ट आपण बघू शकतो, आणि मार्क्स देखील या ठिकाणी भरपूर कमी या ठिकाणी मुलांना मिळालेले आहेत। तर कमी मेरिट या ठिकाणी लागण्याची शक्यता आहे, आपण आता मार्क्स बघणारच आहोत। तुम्ही कशाप्रकारे बघू शकता तुमचं पद या ठिकाणी, हे देखील आपण तुम्हाला यामध्ये सांगणार आहोत। तर याप्रमाणे तुम्ही तुमचे मार्क्स बघू शकता, आणि तुम्हाला तुमच्या ज्या पदमध्ये आहे त्या पदांमध्ये किती मुलांनी एक्झाम दिलेली आहे त्यापैकी मार्क्स तुम्ही इतरांचे देखील कॅल्क्युलेट करू शकता, त्यावरून तुम्हाला अंदाज येईल की तुमचा नंबर या ठिकाणी लागणार आहे किंवा नाही लागणार आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता बघा मित्रांनो, तर लवकर तुमचे मार्क्स बघण्यासाठी बघा तुम्हाला या वेबसाईटवर जायचं आहे, जी काही आपल्या आरोग्य विभागाची डेली वेबसाईट आहे। तर सकाळी देखील आपण ही वेबसाईट चेक केलेली होती, पण त्यावेळेस फक्त 10 पदांसाठी या ठिकाणी रिझल्ट आलेला होता। तर या ठिकाणी जे दोन तुम्हाला या ठिकाणी बघा, दोन नोटिफिकेशन येत आहे, यामध्ये क्लिक हियर टू व्ह्यू युअर रिझल्ट, यावर जर आपण क्लिक केलं या ठिकाणी, आता सकाळी फक्त 10 पदं या ठिकाणी ओपन होत होती, तर आता जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी बघा तर सर्व पदं ओपन होत आहेत। जवळपास 48 पदांपर्यंत या ठिकाणी हे जे आहेत ते हे ओपन होत आहे। तर यामध्ये जर व्यवस्थित आपण पाहिलं तर सगळेच पदं तुमचे आलेले आहेत। जे काही पदं वादविवादामध्ये आहेत त्यांची ते लांबणीवर ठेवणार होते, असं आधीच आरोग्यमंत्री जे आहे राजेश टोपे यांनी या ठिकाणी सांगितलेलं होतं मित्रांनो। तर यामध्ये जे काही पदं आहेत, तर जे उर्वरित जे पदं आहेत त्यांचा या ठिकाणी त्यांनी रिझल्ट लावलेला आहे, फक्त मार्क्स जे आहेत त्या ठिकाणी पब्लिश झालेले आहेत। तर मार्क्स तर बघा या ठिकाणी बाकीचे पदं आहेत त्यांचा रिझल्ट आपण या ठिकाणी बघू शकतो। जसं आता फार्मसी ऑफिसर आहे, तर या शेजारी जे व्ह्यू युअर रिझल्ट हियर, यावर जर आपण निळ्या कलरच्या याच्यावर जर क्लिक केलं तर या ठिकाणी जे आहे ते आपल्याला PDF स्वरूपात देखील हे मिळू शकतं, आणि ते जे आहे त्या ठिकाणी आपण ओपन करायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक PDF येईल, त्यामध्ये तुमचा रोल नंबर आहे, सर्वांना रोल नंबर माहीत असणं गरजेचं आहे। आपल्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्यावर देखील आपण टाकलेला होता, हॉल तिकीटवर आहे रोल नंबर आपला, तर रोल नंबरप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला मार्क्स देण्यात आलेले आहे। बघा मित्रांनो, मार्क्स जे आपण म्हणत होतो कमी मिळालेला आहे मुलांना, तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता 54 मार्क, 102, 98, 122, तर या ठिकाणी आहे बघा 88, 104, 94, 82, 68, 80, 52, 110, 120, 52, 66, 100, 88, 84, 72, 86, 116, म्हणजे या ठिकाणी बघू शकतो तुम्ही 200 हे मार्क्स आहे, 200 60, 40, 74, 100, तर किती कमी मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत बघा। तर या ठिकाणी कमी रिझल्ट कमी मार्क्सवर लागण्याची शक्यता या ठिकाणी आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही। तर 130 खालीच आपल्याला या ठिकाणी मार्क्स बघायला मिळाले, आत्ता तो आहे 152 आहे बघा, हा फक्त आता यामध्ये आपण पाहिलेला आहे, हा गेलेला आहे 136 आहे, 152 होता 136 आहे, आणि याप्रमाणे बघा सगळ्या 90, 100, 86, 128 आहे बघा। तर अशाच प्रकारे या ठिकाणी लीडिंग मार्क्स या ठिकाणी मिळालेले आहेत मित्रांनो। तर या प्रकारे जे मार्क्स आपण म्हणत होतो कमी आहे, तर अशाच प्रकारे तुम्ही तुमचं कुठलं पद असणार आहे तुमचा रिझल्ट या ठिकाणी बघू शकता। तर टोटल 48 पदांचा रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे, आता फक्त मेरिट लिस्ट लागण्याची या ठिकाणी वेटिंग आहे। मेरिट लिस्ट तुमची लवकरात लवकर मेरिट लिस्ट देखील लागण्यात येईल, येत्या 2-3 दिवसामध्ये या पदांसाठी मेरिट लिस्ट ते लावण्याचा या ठिकाणी त्यांचा निर्णय आहे मित्रांनो। तर या प्रकारे आपण बघू शकता, तर त्यांनी मार्क पब्लिश केलेले आहे, यावरून आपल्याला एक गोष्ट समजते की यांची डबल जी एक्झाम आहे, परत एक्झाम घेण्याची या ठिकाणी कुठलाही हेतू या ठिकाणी त्यांचा आपल्याला दिसत नाही आहे, कारण या पदांचे मार्क्स त्यांनी पब्लिश केलेले आहेत। तर पुढे काय होतं आता आपण बघणारच आहोत। तर अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला आपल्या अल्युमिनियम चॅनलकडून सर्वात पहिले मिळत जाईल मित्रांनो, त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, शेजार बेल आयकॉन तिला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळत जाईल। धन्यवाद मित्रांनो।